विरारच्या रिक्षा चालकाने विरारचा त्यांच्या हक्काचा गेल्या 50 वर्षाचा असलेला रिक्षा स्टँड जो रेल्वेच्या प्रवाशांच्या सुविधेसाठी रिक्षावाले प्रयत्न करून एवढे वर्ष देत होते तो रिक्षा स्टँड रेल्वे प्रवास प्रशासनाने रिक्षावाल्यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता कोरोनासारख्या आजाराचं कारण पुढे देऊन आम्हाला रिक्षा स्टँडच्या बाहेर उभं करण्यास भाग पाडलं आणि त्यानंतर जवळजवळ 1.5 वर्ष ही कोरोनाची साथ चालल्यामुळे आम्ही सतत त्या अधिकाऱ्यांकडे पाठलाग केला की आम्हाला आमचा स्टँड द्यावा. परंतु त्याने आम्हाला सांगितलं होतं का जसं कोरोनाची लाट कमी होईल गव्हर्नमेंटची ऑर्डर येईल तेव्हा आम्ही तुम्हाला देऊ. त्याच्या विश्वासावरती आम्ही सर्वजण बाहेर रिक्षाचा धंदा करत होतो. अत्यंत रिक्षाच्या धंद्यामुळे अत्यंत रस्ता जाम होत असतो. आमच्या हक्काचा स्टँड आज आम्हाला असं कळण्यात आलं की कुठल्या खाजगी मालकाला तो रिक्षाच्या पे अँड पार्क या कारणासाठी दिलेला आहे आणि ही शासनाची आमच्या रिक्षाबरोबर केलेली घोर फसवणूक आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आज त्याच्यासाठी लोकशाही मार्गाने म्हणून एक प्रथम असं छोटंसं आंदोलन आम्ही घेतलेलं आहे ज्याच्यातर्फे आपण व आपलं न्यूज चॅनलमार्फत आमच्या भावना शासनापर्यंत पोचवाव्यात की लोकशाही मार्गाने आम्ही आमच्या स्वतःचा रिक्षाचा धंदा व्यवसाय बुडवला आहे ज्यामुळे आमच्या कुटुंबावरती आजच्या रोजगारीचा प्रसंग येणार आहे उपासमारीची वेळ येणार आहे. तरीसुद्धा आम्ही आमचा निषेध लोकशाही मार्गाने करण्यासाठी आज आपल्या माध्यमातून हा एक दिवसाचा बंद पाळलेला आहे आणि याच्यातून जर शासनाने योग्य तो निर्णय घेतला नाही तर याच्यापुढे अजून तीव्र तीव्र आंदोलन केली जातील आणि त्यासाठी शासन जबाबदार राहील अशी ग्वाही आम्ही आमच्या संघटनांतर्फे देतो. हा कुठल्या पक्षाचा कुठल्या राजकीय रिक्षा संघटनेचा बंद नसून हा सर्व रिक्षा चालकांचा संघटनेचा बंद आहे. त्याचे होणाऱ्या प्रवाशांचा बी आम्हाला सहकार्य आहे कारण प्रवाशांना पण लांब लांब उतरावं लागतं. पैसे देऊन अर्धा अर्धा किलोमीटर लांब उतरण्यापेक्षा स्टेशन तर आमचा हक्काचा स्टँड आम्हाला दिला तर आमचे प्रत्येक प्रवासी रेल्वेच्या प्रवास करणारे जे आमचे कस्टमर आहेत त्यांना आम्ही स्टेशनवर आणून सोडू. त्यामुळे शासनाने या चुकीच्या आणि धोक्याने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी आमची विनंती आहे.